आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के आणि मी दीपक पवार प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं एकशे साठ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला राज्यात काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आणि एकोणीस वर्षांखालच्या एक एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडचा पराभव करून भारत सुपर लीग फेरीसाठी पात्र आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्यात चिंता वाढवत आहेत अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच पंधरा ते अठरा या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून शाळा सुरू होतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला परवानगी दिल्याचं मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं कोरोना प्रादुर्भाव आणि इतर बाबी तपासून शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचा निर्णय आजच्या विभागाच्या बैठकीत झाल्याची माहिती गायकवाड यांनी दिली दरम्यान राज्यातली महाविद्यालयं चालू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज एकशे साठ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आतापर्यंत देशभरात एकशे साठ कोटी सहा लाखांहून अधिक लस मात्रा दिल्या गेल्या आहेत यापैकी सदुसष्ट कोटी अठरा लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा तर त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे पंधरा ते सतरा या वयोगटात आतापर्यंत तीन कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे आजच्या दिवशी सकाळपासून देशभरात एकोणचाळीस लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं यात पंधरा ते सतरा वयोगटातल्या सहा लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली तर चार लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीची वर्धक मिळाली आहे राज्यातही आजच्या दिवशी सकाळपासून दोन लाख पंच्याऐंशी काल कोविडचे तीन लाख सतरा हजार पाचशे बत्तीस नवे रुग्ण आढळले त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या एकोणीस लाख चोवीस हजार एक्कावन्न झाली आहे काल दिवसभरात दोन लाख तेवीस हजार नऊशे नव्वद रुग्ण कोविडमधून बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर शतांश झाला आहे आतापर्यंत तीन कोटी अठ्ठावन्न लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केले आहे देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण नऊ हजार दोनशे सत्त्याऐंशी रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत तीन पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे राज्यात काल कोविड एकोणीसच्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त होती राज्यात काल त्रेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव नवे रुग्ण आढळले सेहेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव रुग्णांनी कोरोनावर मात केली तर एकोणपन्नास रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात सध्या दोन लाख चौसष्ट हजार सातशे आठ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्के तर मृत्यू दर एक पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के आहे राज्यात काल ओमॅक्रॉनचा संसर्ग झालेले दोनशे चौदा रुग्ण आढळले त्यापैकी एकशे अठ्ठावन्न रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात पुणे ग्रामीण दहा मुंबई एकतीस कल्याण डोंबिवली आणि पिंपरी चिंचवड इथं प्रत्येकी चार परभणी दोन तर नाशिक वसई विरार औरंगाबाद जळगाव आणि इतर राज्यातला असे प्रत्येकी एक रुग्ण आढळला मुंबईतही बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे काल अठरा हजार दोनशे एक्केचाळीस रुग्णांनी कोरोनावर मात केली याबरोबरच मुंबईतले कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या नऊ लाख सासष्ट हजार नऊशे पंच्याऐंशी झाली आहे काल सहा हजार बत्तीस नवीन रुग्णांची नोंद झाली मुंबईतील एकूण रुग्णसंख्या दहा लाख सतरा हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णववर पोहोचली आहे मुंबईतला रुग्ण दुप्टीचा कालावधी सासष्ट दिवसांवर आला आहे काल बारा रुग्णांचा मृत्यू झाला नाशिकमध्ये काल पुन्हा कोविड एकोणीसचे सुमारे तीन हजार नवे रुग्ण आढळले नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती मात्र काल दिवसभरात दोन हजार नऊशे नव्याण्णव कोरोना बाधित आढळले यात सर्वाधिक एक हजार नऊशे सहासष्ट रुग्ण नाशिक शहरात आढळले आहेत ग्रामीण भागात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे नाशिक जिल्ह्यात चाचणीनंतर बाधित आढळण्याचं प्रमाण चव्वेचाळीस टक्क्यांवर पोहोचलं आहे नाशिक जिल्ह्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या चौदा हजार एकशे तीन आहे त्यापैकी दहा हजार एकशे एकोणसत्तर रुग्ण नाशिक शहरातील आहेत गडचिरोली जिल्ह्यातल्या नऊ नगरपंचायतींपैकी सात नगरपंचायतींमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं दिसून येत आहे मात्र दक्षिणेकडील अहेरी सिरोंचा एटापल्ली या नगरपंचायतींमध्ये आदिवासी विद्यार्थी संघानं बाजी मारली आहे प्रत्येक नगरपंचायतीमध्ये सतरा जागांसाठी निवडणूक झाली यंदा भारतीय जनता पक्षानं स्वतंत्रपणे निवडणूक लढली तर शिवसेनेनं काही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसशी तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती शिवसेनेला केवळ कुरखेडा इथं पाच तर मुलचेरा इथं सात चार जागा चार जा जागा जिंकता आल्या अहेरी इथं शिवसेनेला दोन तर सिरोंचा आणि भामरागडमध्ये प्रत्येकी एक जागा मिळाली धानोरा नगरपंचायतीत काँग्रेसनं सर्वाधिक तेरा जागा जिंकून एक हाती सत्ता प्रस्थापित केली चारमोशी नगर परिषदेत वेगवेगळं लढूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तेरा जागा जिंकल्या तिथं भाजपाला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं कुरखेडा इथं भाजपानं नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं तर काँग्रेस शिवसेनेला शिवसेना युतीला आठ जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला कोरचीमध्ये आठ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपानं सहा जागांवर विजय मिळवला अहेरीत भाजपानं सर्वाधिक सहा जागांवर विजय मिळवला राष्ट्रवादीला तीन शिवसेनेला दोन तर आदिवासी विद्यार्थी संघानं पाच जागा जिंकून सत्ता राखली मुलचेरा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीनं दहा जागा जिंकल्या सिरोंझामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युती आणि आदिवासी विद्यार्थी संघानं प्रत्येकी सहा जागांवर विजय मिळवला आहे एटापल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळाल्या तर भाजपाला तीन जागांवर विजय मिळवला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन ए आई आर डॉट जीओवी डॉट इन स्लैश मराठी कोविड नाइन्टीन से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाए दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल ब गटात झालेल्या सामन्यात भारतानं आयर्लंडवर एकशे चौऱ्याहत्तर धावांनी विजय मिळवला या विजयामुळे भारत सुपर लीग फेरीसाठी पात्र ठरला आहे या सामन्यात आयर्लंडनं भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारतानं निर्धारित पन्नास षटकात पाच बाद तीनशे सात धावा केल्या मात्र विजयासाठी तीनशे आठ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ एकोणचाळीस षटकात एकशे तेहतीस धावा करून माघारी परतला या विजयामुळे भारत ब गटात चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे गट साखळी फेरीत येत्या शनिवारी भारताची लढत युगांडासोबत होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल पर्ल इथं झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा एकतीस धावांनी पराभव केला या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं कर्णधार बाऊमा आणि व्हॅन देर दुसेन यांच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी दोनशे सत्त्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेल्यानं भारताला निर्धारित पन्नास षटकांमध्ये आठ बाद दोनशे पासष्ट धावाच करता आल्या भारताच्या वतीनं सलामीवीर शिखर धवन विराट कोहली आणि शार्दूल ठाकूर या तिघांनी अर्धशतकी खेळ्या केल्या मालिकेतला दुसरा सामना जानेवारीला पर्ल इथंच तर तिसरा सामना अखेरचा सामना तेवीस जानेवारीला केप टाऊन इथं होणार आहे जनतेची आणि देशाची स्वप्न ही वेगळी नसून देशाच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती अंतर्भूत आहे आणि ही भावनाच नवभारताची सर्वात मोठी शक्ती बनत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आझादिका अमृत महोत्सवचे स्वर्णिम भारत की ओर या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते देशाच्या सर्वांगीण विकासाकरता सर्वांचं सहकार्य आणि प्रयत्न आवश्यक आहेत सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वांवर उभी असलेली भेदभाव विरहित समाजव्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नाव नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षक आणि पालक भाग घेऊ शकतात या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छणाऱ्या इच्छणाऱ्यांची निवड करण्याकरता एक ऑनलाईन लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून उमेदवार संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेले आपले आवडीचे विषय त्यासाठी निवडू शकतात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची असून त्याद्वारे ते देशविदेशातले विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात परीक्षांमुळे उद्भवणाऱ्या मात करून सहजपणे अभ्यास करता येईल यावर या, या कार्यक्रमात चर्चा केली जाते नागपूर शहराचा उपराजधानीचा दर्जा लक्षात घेता मागणीप्रमाणे भरीव निधी देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेची सभा आज ऑनलाईन पद्धतीने झाली त्या बैठकीत ते बोलत होते नागपूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी नागपूरवरून तर पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे मुंबईवरून बैठकीत सहभागी झाले होते सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षासाठी डीपीसी मधल्या आर्थिक तरतुदींसाठी ही बैठक बोलावली होती तुहित सिन्हा आणि अंकिता वर्मा या युवा लेखकांनी लिहिलेल्या बिरसा मुंडा यांच्या जीवनावरील द बिरसा मुंडा या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते काल राजभवन इथं झालं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लड़ा, बिरसा मुंडा यांच्यासह अनेक अज्ञात नायकांनी दिलेलं योगदान हे ज्ञात स्वातंत्र्य सैनि सेनानी से इतकंच अतुलनीय होतं असं कोश्यारी यांनी यावेळी म्हटलं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अशा अज्ञात स्वातंत्र्य नायकांचे तसेच स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या लेखणीतून अभिव्यक्त होणाऱ्या लेखक कवी व्यंगरचनाकार लोकगीतकार आणि नाटककार यांचं चरित्र देखील समाजापुढे आलं पाहिजे असंही ते म्हणाले शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार आणि प्रसिद्धी केली तर या कायद्याची माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली त्या काल यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होत्या मुंबई महानगरपालिका राज्य महिला आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून या कायद्याबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील यासाठी विधानमंडळ आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत राज्यस्तरीय सेमिनारचं आयोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं सरकारी सेवेत समावेश करून घेण्यासह विविध मागण्यांसाठी थी मुंबईतल्या जे जे रुग्णालयात राज्यातल्या अठरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी वैद्यकीय सहाय्यक प्राध्यापकांनी परवापासून साखळी उपोषण सुरू केलं आहे राज्य सरकारनं बऱ्याच वर्षांपासूनची प्रलंबित मागण्यांवर कोणताच निर्णय न घेतल्यामुळं नायलाजस्तव हे पाऊल उचललं असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं अंधत्व निवारणासाठी विविध पातळ्यांवर भरीव योगदान दिल्याबद्दल अहमदनगरातले नेत्रदूत म्हणून ओळखले जाणारे जालिंदर बोरुडे यांचा राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मोफत शिबिरांचं आयोजन करत राज्यातल्या लाखो गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत बोरुडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठीही प्रोत्साहित केलं यातून त्यांनी आजवर बाराशेहून अधिक दृष्टीहीनांना दृष्टी मिळवून द्यायचं कामही केलं आहे साताऱ्यात महिला वनरक्षकाला झालेल्या मारहाणीची दखल घेत राज्य महिला आयोगानं सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत ही घटना निंदनीय आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महिला आयोग योग्य ती कारवाई करेल असं आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे मारहाण झालेली ही महिला वनसंरक्षक तीन महिन्यांची गर्भवती होती या महिला वनरक्षकाला साताऱ्यातल्या पळसवाडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी वनरक्षकाला मारहाण केली होती या प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत पर्यावरण आणि निसर्गाप्रती जबाबदारी बाळगून पर्यटन करण्यासंबंधी जागृतीचा भाग म्हणून राज्य पर्यटन महामंडळातर्फे जबाबदार पर्यटन ही संकल्पना आजपासून राबवण्यात येत आहे पर्यटनाला चालना देताना नैसर्गिक साधनसंपत्तीला इजा पोहोचू नये या दृष्टीनं पर्यटकांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं एकशे साठ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला राज्यात काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आणि एकोणीस वर्षांखालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडचा पराभव करून भारत सुपर लीग फेरीसाठी पात्र आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार